नमस्कार मंडळी. मंडळी, वर्षाला एकूण दिवस असतात 365. या 365 दिवसांपैकी आपण काही दिवस स्पेशल डे म्हणून साजरे करतो. जसं इंडिपेंडन्स डे, लेबर डे, इंटरनॅशनल वुमन डे इत्यादी. पण संपूर्ण जगात उत्साहात आणि उन्मादात साजरा होणारा डे असेल तो कुठला? व्हॅलेंटाईन डे. मंडळी, अहो पुण्या एका व्हॅलेंटाईन डे फासावर जाण्यापूर्वी संपूर्ण जगाला स्नेहाचा संदेश पाठवला आणि 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होऊ लागला. अरे मूर्ती त्यात काय बघायचं? मूर्ती काय बघते? मग इथे पाहिलं का? पाहिलं. काय पाहिलं? आपला मू गेली 12 वर्ष बघतोय. मग तो काय करतोय ते पाहिलं का? काय करतोय तो? अहो अभ्यास करतोय. कसली खुश आहे मी. अभ्यास कुठे? अभ्यास करतोय तो? म्हणजे या वर्षी चांगला नंबर काढणार. बघू दे तरी कसला अभ्यास करतोय. नको डिस्टर्ब करू नका. डिस्टर्ब नाही ग, डिस्टर्ब म्हण. डिस्टर्ब. करेक्ट करेक्ट करेक्ट. काय आहे त्याला अभ्यास करताना कधी बघितलात नाही मी. जरा डोळे भरून पाहू दे कसला अभ्यास करतो. तो अभ्यास करत नाही, तो कसली तरी कार्ड्स लिहितोय. काय रे अमो, कसली कसली कार्ड्स लिहितोय? थांबव पप्पा, डिस्टर्ब करू नका. केलं तर जरा डिस्टर्ब. अगं डिस्टर्ब नाही ग बाई, कार्ड्स लिहितोय. अरे ए गधड्या, कसली कार्ड्स आहे ती? तुम्ही पण चमू आता पप्पा. उद्या दिवस कुठला? 14 फेब्रुवारी, लक्षात आहे ना? त्याचं काय? ही पण चमू आहे. अगं व्हॅलेंटाईन कार्ड्स आहेत उद्यासाठी. अच्छा, व्हॅलेंटाईन कार्ड्स आहेत. बघू तरी. रवी ना. प्रीती. करिश्मा. अहो जुही. पाहिलंस पाहिलंस, सगळ्या नट्यांना तो कार्ड्स पाठवतोय. नाहीतर आम्ही मी वर्गातल्या एका मुलीशी बोलू नाही शकलो. सगळ्या नट्यांना कार्ड्स पाठवतोय. तुम्ही खरंच चमू आता पप्पा. आता काय झालं? करिश्मा, प्रीती, जुही सगळी नट्यांचीच नाव आहेत ना? तसं नाहीये ग मम्मी, ही माझ्या वर्गातल्या मुलींची नाव आहेत. आपण सगळी नट्यांची नाव आहेत की नाही? हो पण मम्मी, त्यांच्या पालकांची नाव पण. रणधीर, अमरीश. जगदीश, धरम. तसं नाही हो पप्पा, त्यांची खरी नावं वेगळी आहेत. सीता, गीता वगैरे. पण आम्हीच त्यांना ही नावं ठेवली आहेत, तेवढंच त्या पण खुश. पाहिलंस पाहिलंस किती हुशार आहे माझ्यासारखा. मी काय म्हणतो, किती कार्ड्स आहेत ही सगळी? 25. वर्गातल्या प्रत्येक मुलीला कार्ड देणार आहे. मला एक सांग, व्हॅलेंटाईन कार्ड हे आपल्या आवडत्या एकाच व्यक्तीला द्यायचं असतं ना? कमाल करता तुम्ही पण. काय झालं? अहो तो सगळ्या मित्रांसाठी करत असेल काय? अक्षर छान आहे ना त्याचं, वळण मीच लावलंय. असं नाहीये ग मम्मी, मीच हे प्रत्येक कार्ड वर्गातल्या मुलीला देणार आहे. 25 मुलींना तू कार्ड देणार? त्याचं काय पप्पा, यातली माझी खरी व्हॅलेंटाईन कोण हे मला कळत नाहीये ना, म्हणून सगळ्यांना कार्ड देणार. का कळत नाहीये? मी लहान आहे ना म्हणून. अहो आपली आवडती व्यक्ती कोण हे ठरवायचं, मग त्या व्यक्तीसाठी एखादं फूल, एखादं कार्ड किंवा एखादे छोटेसे गिफ्ट द्यायचे. कधी उघड कधी चुपते चुपते. हा पण त्यासाठी थोडस रोमॅन्टिक असायला हवं नाही का? नाहीतर आमचा बंडू सदा पळे पहा. ग देवा. अग ए ऐकलंस का? अरे असं एकदम हेमा मालिनी. बस ग माझी मालिनी बस. हे तुझ्यासाठी. त्याचे दिश्य काय? तुम्ही की नाही आजकाल फारच रोमॅन्टिक व्हायला लागलेत बाई. पण रोमॅन्टिक काय आलं? असं काय करता? हे चॉकलेट आणि फुल तुम्ही आज मला का दिलं? का दिलं? मी म्हणजे मला माहिती नाही, तुला माहिती का? सांग ना. खरंच माहिती नाही. खरंच माहिती नाही. आज वार कोणता? आज बुधवार.
आणि तारीख? तारीख 14. तस नाही, संपूर्ण तारीख 14 फेब्रुवारी 2001. मग आजच्या दिवशी काय असत? काय असत? अरे मी विसरूनच गेलो, आज तुझा वाढदिवस. तो एप्रिल मध्ये असतो. हा, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस. तो कधी असतो? तो ऑक्टोबर मध्ये असतो. ऑक्टोबर मध्ये असतो. हा, आज काय असत? मी विसरूनच गेलो बघ. आज जागतिक महिला दिन म्हणून तू एवढी खुशी ते. नाही हो, असं काय करताय? उगाच नाटक करू नका. माझ्या तोंडून ऐकायचं तुम्हाला? लबड लबड लबड. एवढे मोठेली ओरडू नकोस, नाही तर शेजारच्याने ऐकलं तर उद्यापासून ते पण मला हाक मारतील. मिस्टर लबाड लबाड लबाड. काय माहितीये का, तुझ्या तोंडून ऐकलं ना की अंगावर कसे अगदी साखर पुटाने पडल्यासारखं वाटत. माझं पुटाणा लब. अहो, आज व्हॅलेंटाईन डे नाही का? मग त्याच काय असतं? अहो, आजच्या दिवशी व्हॅलेंटाईनला म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला एखादी अशी गोडशी भेट द्यायची असते. हे मला माहितीच नाही, पण हे म्हणून नाही की तुला मी आणलं. त्याचं काय झालं, मी दुपारी असं ऑफिस मध्ये काम करत बसलो होतो ना, तेवढ्यात आमच्या ते हेड क्लार्क आहेत ना वसुधाबाई, त्या आल्या आणि त्यांनी मला हे दिलं आजच्या दिवसाला, म्हणून असेल कदाचित. आता म्हटलं ऑफिस मध्ये ठेवून काय करणार, म्हणून आपल्या घरी आणलं आणि तुला दिलं. मंडळी कधी कोणाला काय फळेल काही सांगता येत नाही. आता हेच पहा ना, आमचे नवकवी सुप्रसिद्ध चारोळीकार शिरीष कुमार यांना चक्क व्हॅलेंटाईन डे कळला. त्याने त्यांचं नशीबच. नमस्कार गजाभाऊ, नमस्कार. अरे कविराज, शिरीष कुमार, नमस्कार. नमस्कार. ते काय आज एकदम खुशीत दिसतंय तुम्ही. गोष्टच तशी आहे. अच्छा, मग हे पेढे? अरे वा, पेढे कसले? मारुती घेतली नवीन. अरे वा, काय लॉटरी बिटरी लागली की काय? मला कशी लॉटरी लागते हो? मला व्हॅलेंटाईन डे लागला. व्हॅलेंटाईन डे? येस. अहो, मागच्या व्हॅलेंटाईन डे ला मी सेकंड हँड फियाट ने का घेतली होती, या वर्षी मारुती. क्या बोलते, व्हॅलेंटाईन डे चा काय संबंध? नाही कसा, मी कवी नाही का? मग अहो, या आजकालच्या मुलांना आपल्या व्हॅलेंटाईन ला त्या दिवशी पाठवायला काहीतरी एक संदेश हवा असतो. तो मी कवितेतन देतो, अगदी श्रीखंडासारख्या गोड चारोळ्या करून देतो त्यांना. चारोळ्या करतो? मग एखादी म्हणजे कशी चारोळी असते? सांगतो ना. म्हणजे बघा, एखाद्या मुलीचं नाव आहे रेशमा. रेशमा, रेशमा. तर तिला मी कविता करून देतो की ए माझी व्हॅलेंटाईन रेशमा. व्हॅलेंटाईन रेशमा. वा वा वा. तूच माझी तब्बू, तूच माझी करिश्मा. तूच माझी तब्बू, तूच माझी करिश्मा. मी तुझा गॉगल, तू माझा चष्मा. म्हणजे आता तू दुसरं उदाहरण. एखाद्या मुलाचं नाव आहे राजू, त्याला संदेश पाठवायचा आहे, तर मी कसं करतो? कसं? ए माझ्या व्हॅलेंटाईन राजू. काय झालं? अहो, मी कविता वाचतोय. काय लावतो त्याला? कवितेतलं काय कळेल का? थँक्यू थँक्यू. त्याला तर ए माझ्या व्हॅलेंटाईन राजू हाड. मगाशीच गेलाय. मला वाटलं आहे. तर ए माझ्या व्हॅलेंटाईन राजू. राजू. बाकी सारे खारे दाणे, तूच माझा काजू. तूच माझा काजू. नाही कुणी फिरकू शकत तुझ्या आजूबाजू. कुठे वाजू? नाही, तुमच्या कवितेचा डिंगोरा डंगोरा काय म्हणतात तो कुठे कुठे वाजवू? थँक्यू थँक्यू. क्या बात आहे, म्हणजे तुम्ही कविता छानच करता. मग मग आपण मला निघाला, माझा धंदा आहे ना. कसला? आता आणखी कसला धंदा? सांगतो ना. अहो, हे जे कार्ड प्रिंट करतात ना व्हॅलेंटाईन डे चे, त्यांना सुद्धा कविता मीच पुरवतो ना. हो. मग आता त्याच एक उदाहरण बघा. आहे का? इकडून मोजा तिकडून मोजा. आता मोजा कुठून आहे सारखा मोजा? काय हो, अगदीच विरस करताय माझ्या कविताचा. आता मला तसं नव्हे हो. इकडून मोजा तिकडून मोजा. अच्छा, म्हणजे विते विते नाही, इकडून मोजा इकडूनही मोजा. क्या बात आहे ना. तर इकडून मोजा तिकडून मोजा, पळसाला पानं तीन. ऐकले ऐकले तुम्ही ना. इकडून मोजा तिकडून मोजा, पळसाला पानं तीन. तुझ्या माझ्या प्रेमाची आय स्वेअर आहे बेहतरीन. म्हणजे
कुठे कुठे मारू असं झालं माझ्या ही कविता कुठं कुठं मारू मी लोकांना कळेल तुम्हाला निघालच पाहिजे असं काय करता पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला मर्सिडीज घ्यायचं ना घेणार घेणार थँक्यू अरे आणि त्यामुळे मलाही चारोळ्या सुटल्या तुमच्यामुळे पुढच्या वर्षी ती टाका तुम्ही खरं काय 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 फियाटे ही गाडी मारुती ही गाडी फियाटे ही गाडी मारुती गाडी पुढे 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 फियाटे ही गाडी मारुती ही गाडी गाडी पैशाला पानं अडीच मी येतो मंडळी आजचा जमाना इंटरनेटचा आणि आता तर बाबा एक नवीनच फॅड सुरू झालाय ते म्हणजे इंटरनेटच्या मग आपली खरी ओळख उघड न करता अनोळखी व्यक्तीशी चक्क या इंटरनेटवर गप्पा मारायच्या मग कुणीतरी या इंटरनेट चॅट मधून आपला व्हॅलेंटाईन शोधून पाहतोय मला वाटतं तुला स्वतःवर नसतं लफडं ओढून घेणार आहेस अरे मलाही तशीच भीती वाटते म्हणून तर मी तुला इथे बोलवलंय ना असं काय करतोस काय झालं तर तू निसराला मोकळा की नाही काय चाललंय तुझं अरे सीमाशी तर लग्न ठरलंय आणि ते इंटरनेटवर कुठल्या वर्षी तू चॅट वगैरे करत बसलायस काय म्हणे तर वाय वाय काय एक्सेक्स आणि ती वाय वाय तुला सांगू का गेले बरेच दिवस आमच्या इंटरनेटवर चॅट चालू आहे आज व्हॅलेंटाईन डे आहे की नाही व्हॅलेंटाईन डे आहे मग काय आमचं काय आलं म्हटलं आपण भेटूया का तर ती म्हणे चालेल भेटूया मग कुठे भेटायचं म्हटलं अनोळखी ठिकाणी भेटूया म्हणजे ओळखा लोकांना म्हणून इथे भेटायचं ठरलं आता काय प्रॉब्लेम झाला मारबीळ खायला लागला तर तू मोकळा ना म्हणजे काही म्हणून पण मला हे पटत नाही अरे 2 महिन्यावर तर सीमाशी लग्न ठरलंय तुझं आणि हे काय चाललंय तुझं काय ते मला नाही पटत नाही मला त्याची सर भीती वाटते ना भेटूया प्रत्यक्ष त्यांनी ऑफर दिली मी एक्सेप्ट केली कोणीतरी लाल गुलाब घेऊन उभे तुला कसं वाटलं एक्सेस एक्सेस मी हा एक्सेस नाही मी नाही तू वाय वाय नाही मी वाय वाय कुठे हे गुलाब मी इथं धरलेलं ही वाय वाय मी फक्त कंपनी देत होते नक्की ना सीमा माझ्या गळ्याची शपथ आहे ना गळा इथे ठीक आहे निलेश ही ही नीलम निलेश तुम्हाला दोघांना चॅट करायला सोडतो आणि आपण बाबा हल्ली कशाला चल आपण प्रदीप हॅलो हॅलो या ना काय तुम्हाला खरं सांगू का गेले बरेच दिवस आपण ते इंटरनेटवर चॅट करतोय पण आता तुम्हाला भेटल्यावर माझी प्रॉफी एकदम ब्लँक झाली आहे म्हणजे मला काही आठवतच नाहीये सगळं टोटल मी ब्लँक झालोय नो नो प्रॉब्लेम होय ना तुमचं नाव काय म्हणाला धर्मेंद्र निलेश निलेश ते काय माहितीये का मी सुद्धा टोटली ब्लँक झाली आहे मलाही काहीच आठवत नाहीये चॅट बद्दल त्या सीमाच्या मदतीने आठवेल पण नाही आता तुम्हाला खरी गोष्ट सांगूनच टाकायला हवी ते इंटरनेटवरच ते एक्सेक्स म्हणजे तो प्रदीपच होता बरं का नाही म्हणजे माझा या गोष्टीशी काही संबंध नाहीये आणि ती वाय वाय सीमा होती हो ना हो बघितलं आपल्याला दोघं कसं चीट करून गेले आणि आपण दोघं उगाच चॅट पडलो मंडळी कुठलीही नवीन प्रथा समाजात रूढ झाली की त्यातील सुरुवातीचे पावित्र्य आणि तारतम्य नष्ट होऊन येतो चक्क बाजारी जल्लोष आणि मग सुरू होतात व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधून सार्वजनिक ठिकाणी ओंगळ प्रकार तुझा बाबा काय बोलतो तू त्याला विचारला का ना आपल्या लग्नाबद्दल भाषा एक काय यार कोण सिक्युरिटी वाले कुठना कुठना तडमडतात बसून देत नाही बागा बालू हिरो काय म्हणतो काय साहेब त्या हिरोला येऊन काय असता दिवस साजरा करतो व्हॅलेंटाईन काय हप्ता पोचक नाही इथं बसत नाही चल जातो ना ऑर्डर आली इकडे पब्लिक प्लेस मध्ये लपडा नाही पाहिजे जातो ना व्हॅलेंटाईन जातो ना काय
गेले गेले मम्मी कशी काय वाटली आयडिया आपली व्हॅलेंटाईन डे साजरा करायची फर्स्ट क्लास अरे म्हणजे भाड्याने ड्रेस आणल्याने आपलं काम फत्ते एकदम अरे माझ्या मापाचं तरी आणायचं काय कुठनं तंबू आणलाय लूज नुसता झालाय ढगळं एकदम आयुष्यभर तुला हा ड्रेस थोडाच घालायचा आहे एक तासभर हा ड्रेस घालायचा आपण म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरी करायची आयडिया कशी काय वाटली माझी अरे एकदम फर्स्ट क्लास काय म्हणा पक्या पोर आपल्याला खरे इन्स्पेक्टर आणि हवालदार समजून घाबरले अरे घाबरायला पाहिजे दोघांचे ड्रेस बी तसेच आहे ना तू इन्स्पेक्टर मी पोलीस इन्स्पेक्टर पोलीस मत आता इथे कोणी आलं ना आपल्याला कोण विचारणार नाहीच पण समजा विचारायचं आपण इथे बंदोबस्तावर लक्ष ठेव आवाज नाही करत काय काय तुला आठवतं काय रे अरे गेल्या वर्षी आपण व्हॅलेंटाईन डे ला याच बाकावर बसलेलो आणि अरे त्या पोलिसांनी पळून लावलेलं ना आपल्याला अरे त्याच्यावर नसतं आयडिया सुटली ना हे ड्रेस घालायची काय चाललं इथे काय नाही इथं ते माझ्या बिजा मारत होती ते दोन तीन कपल होती त्याला हटवलं बंदोबस्त केला म्हणजे आता जरा लय दमलून थोडा वेळ बसतो तो गप्पावर बाकी काय कुठल्या चौकीत तुम्ही कोण रे तुम्ही मी ना हे चौकीत ना आपला चौकीच्या समोर चौकी ना ते चौकीवर मी आवाहनदार आहे इन्स्पेक्टर आहे बर बर तुम्ही कुठल्या एकाच टॉकीच्या समोर दोन दोन चौक्या हल्लीच नवीन नवीन बांधले तुमचे बिल्ले कुठे ड्रेस वाल्याने दिले नाही काय सांगून मला काय झालं ते आम्हाला ड्रेस दिले ना ते त्याच्यावर बिल्ले अजून दिले नाही आमच्या डिपार्टमेंट बिल्ले नाही दिले तरी तुम्ही हवालदार इन्स्पेक्टर चला चला कुठे खऱ्या पोलीस स्टेशन वर चला कशासाठी साहेब कशासाठी तिथल्या कोठडीत जाऊन तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करूया मंडळी काही लोकांनी असं उगीचच गैरसमज करून घेतलाय की व्हॅलेंटाईन डे हा फक्त तरुणांसाठीच आहे अहो प्रेम स्नेह या भावना व्यक्त करायला कधी वयाचं बंधन आडवं येतं का जरा सरकून बसता का जरास सरका काय हो आता हे नवीनच काय काढलत मध्ये कुठं घेऊन आलात असू दे जरा टेकून तर घे मग सांगतो तुला हे बघ आता जरा तिकडे बघा बघू कुठे हो तिकडे म्हणजे त्या बाजूला हो बघा काय चालवलं तुम्ही अगो बाई अगो बाई आवडताय का तुम्ही पण कमालच करता कुणी मी पाहिलं पाहिलं तर पाहू दे त्याच्यात काय गेली 50 वर्ष आपण नवरा बायको आहोत ना अरे हो नाही काय नाही काय नाही एक आणखी आणलं होत ते द्यायचं राहिलं हे घ्या काय काय ते बघा तरी काय आहे असं काय करता आज व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी नाही का आपल्या प्रिय व्यक्तीस काहीतरी छोटीशी भेट द्यायची असते म्हणून हे मी तुमच्यासाठी आणलं बाकी काय नाही काय झालं आता व्हॅलेंटाईन डे वगैरे तरुणांचे खेळ असं कसं म्हणता तुम्ही वयाची 70 ओलांडली तरी आपण मनाने तरुण आहोत की नाही आहोत म्हणजे जो माणूस मनाने तरुण तो वयाने सुद्धा तरुणच नाही का बरोबर ना मग मी म्हणाल ते बरोबर आणि अहो सरकार काय व्हॅलेंटाईन डे ची गरज खर तर म्हाताऱ्यांना तर जास्त असायला हवी नाही का कारण आपल्या प्रिय व्यक्तीची गरज आपल्याला ह्या वयातच जास्त लागते ना हो म्हणून चॉकलेट आणतो बाकी